हेलो हाय नमस्ते सत श्री अकाल सलाम अलैकुम राम राम मंडली. सो आई हैव सो मेनी थिंग्स टू टेल यू गाइज बट वी हैव अ लिमिटेड टाइम सो आई थिंक आई एम गोना कवर एज मच एज आई कैन. ओके सो मेनी पीपल आस्क मी दैट हाउ दिस आर्ट फील्ड हैपन टू यू लाइक नो वन फ्रॉम योर फैमिली फैमिली फ्रेंड्स रिलेटिव्स वर फ्रॉम एन आर्टिस्टिक बैकग्राउंड. So how this thought came in your mind and how you got into this field and what are the things you did to achieve this level. Even when I look back, I was surprised ki ha yaar kaise hua hamare sath ye aisa. But I think in my past lives I was an artist and I am here to accomplish half done work here. So because of that, my past lives, I attracted this art field very early in my life. I was 6 when I joined Bharatnatyam dance class because of my mom. And there, I was so attracted by my guru, I wanted to be like her. When I saw my another guru dancing on stage, I felt like, oh, I want to be there. When I saw an old Hindi film, Amrapali, I was so amazed by the fact that the lead actress is dancer and actor. When I saw Taal, again a Bollywood film, I was impressed by the dance group which was there in the film. And at that time, I told my I that I want to have this kind of dance institution in the future. And you know what? I have 7 Bharatanatyam dance classes, branches in Pune right now. So, recently I read a quote that what you think, you become. And I think I have thought of becoming this teaching, teacher, dancer, actor, choreographer and so on. And that's why I became this. Your thoughts have that tremendous power that what you think, you can achieve. What you can think, you can achieve. You can achieve anything and everything. Yeah, I truly believe that, yes, what you think, you become. But only thoughts are not enough. Yeah, let me stop you there. You have to work really very hard to achieve your dreams with discipline and consistency. And yes, ask me, I have really struggled a lot. I really worked hard to achieve my dreams. जेव्हा माझा हा सगळा जर्नी सुरू झाला पुण्यातून, जेव्हा मी सुरू केलं होतं मुंबईत शूटिंगला यायला, मला पहाटे 3 वाजता घरं सोडायला लागायचं. मी आणि आई ट्रॅव्हल करायचो पुणे स्टेशन टू मुंबई रेल्वे स्टेशन बाय ट्रेन ऑफकोर्स. त्याच्यानंतर स्टुडिओ, मला सलग 14-15 तास शूटिंग करायला लागायचं 7 एपिसोड्स पूर्ण करण्याकरता. आणि 1 एपिसोड 2 तासांचा असायचा, सो मी दिवसभर चपर बोलत असायचे. त्यानंतर परत आम्ही रेल्वे स्टेशनला जायचो, डिनर करायला वेळ नसायचा, वडापाव खायचो, परत ट्रेननी पुण्याला यायचो, मोस्टली जनरल डब्यामध्ये. त्याचे तर भयानक किस्से आहेत माझ्याकडे. आणि परत 2-व्हीलरवर त्या रेल्वे स्टेशनहून घरी जायचो, जे पण माझं घर खूप लांब आहे, पावसात भिजले कित्येक वेळा, कुडकुडले, थंडीने कुत्री मागेला कारण वळतो वगैरे, अँड व्हॉट नॉट. सो येस, आय रिअली वर्कड हार्ड टू अचीव्ह माय ड्रीम्स. मला अजूनही काही किस्से आठवतात, म्हणजे सगळ्याच अवस्थांमध्ये, सगळ्याच स्ट्रीम्समध्ये मला स्ट्रगल करायला लागला, लाईक फिजिकली म्हणजे धावपळ, फिनान्शियली, मेंटली, इमोशनली, एव्हरीथिंग. तर जेव्हा हा जर्नी चालू होता पुणे मुंबई, माझ्या मनात सतत हा विचार यायचा की मला माझं घर हवं यार मुंबईत. एक तरी जागा हवी, एकही रिलेटिव्ह नाही आहे माझा मुंबईत बाय द वे. तर एक तर घर जिथे मी खूप दमलेली असताना झोपू शकेन. आणि एक्झॅक्टली आफ्टर 5 इयर्स I bought a house in Mumbai without taking a single penny from my parents. And I think this happened because of my thoughts. Again, back to the story. जेव्हा financial crisis होते, जेव्हा मी लहान होते 6-7 वर्षांची, माझ्या आईने सगळे सोन्याचे दागिने विकले एक छोटीशी रूम बांधण्याकरता पुण्यात, जी पण आम्ही प्लॅस्टर केलेली नव्हती. आम्ही तसेच तिथे राहायचो 6-7 वर्ष, मी, माझा भाऊ, आई आणि वडील. आणि तेव्हा लोकांना असं वाटायचं की किती बावळट येते, हे घर नाही नीट पूर्ण करत आहेत आणि हिची डान्स क्लासची फी भरतायत. बट आय एम व्हेरी ग्रेटफुल टू माय आई दॅट शी स्टूड बाय मी, सिरियसली. बरं, स्ट्रगल तिथे संपत नाही. इमोशनल मेंटल स्ट्रगल तर मुंबईत आल्यावर होता, कारण मी मुंबईत शिफ्ट झाले तेव्हा मी खूपच यंग होते, लहान होते,
एकटी राहत होते मुंबईत, पहिल्यांदा आई वडिलांना सोडून, नातेवाईकांना सोडून भंजाळले होते. काय कुठे ट्रेन, वेस्टर्न हार्बर, काही कळत नव्हतं बिंग पुणेकर. आणि तिथे माझ्या पहिल्या सिरियलला मला इतका वियर्ड डिरेक्टर भेटला की ज्याची वाक्य शिव्यांनीच सुरू व्हायची. आणि मी बिंग भरतनाट्यम, मला असं वाटायचं की अरे आपलं भरतनाट्यम येतं, असं आपला अभिनय येतो आणि आम्ही छान असे असे भरतनाट्यममध्ये असे असे एक्सप्रेशन देतो तर आपल्याला येत आहे. पण तो एक्झॅक्टली त्याच मुद्द्यावर मला शिव्या घालायचा की किती लाऊड ॲक्टिंग करतेस तुझी तर, आणि पुढे सवान शिव्या. सो तेव्हा मी ॲक्च्युली दररोज रात्री रडायचे, मी घाबरायचे दुसऱ्या दिवशी सेटवर जायला, मी थरथर कापायचे तो सेटवर असताना डिरेक्टर. पण मला नंतर असं जाणवायला लागलं की यार हे असं किती दिवस चालणार आहे. आणि एके दिवशी मी ठरवलं की त्याला सांगायचं की बॉस मला शिवी नाही द्यायची, मला सेटवर घालून पाडून नाही बोलायचं. मी असं त्याला बोलले, टशन द्यायला लागले तर तो आणखी चिडला की ही कोण पोट्टी मला टशन देते. तर तो आणखी चिडला तर म्हणाला एक मिनिट मी बघेन इथून पुढे तुला कोणीही काम देणार नाही, मी अशी व्यवस्था करून ठेवेन. यु नो व्हॉट, 3-3.5 वर्षानंतर मला त्याचा फोन आला, म्हणाले हा प्राजक्ता मी एक फिल्म करतोय, आहेस का ग फ्री तू करायला फिल्म. सो मला असं वाटलं की यार तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवणं, तुम्ही तुमच्या इंट्युशन्सवर विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं असतं आणि हीच खरी लढाई आहे असं मी समजते. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला तलवार घेऊन कुणाशी लढायला जायचं नाही आहे ना. सो खरी लढाई काय आहे तर तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहा, तुम्ही कोण आहात हे जाणून घ्या आणि त्यासाठी फर्म राहा. सो या आय हॅड टू ओव्हरकम ऑल दिस स्ट्रगल्स, फेलियर्स, रिजेक्शन्स अँड वॉट नॉट. बट यू नो वॉट, आय एम व्हेरी ग्रेटफुल टू दिस स्ट्रगल्स, फेलियर्स, फेल्ड रिलेशनशिप्स अँड पीपल हू हॅव हर्ट मी लिटरली, बिकॉज दे हॅव टोल्ड मी द ग्रेटेस्ट लेसन्स ऑफ माय लाईफ really. And the struggle was very intense, deep. It was like I lost the count how many times I broke down at night and picked myself in the morning. Hard hai bhai, bahut deep. Seriously. But yeah, I'm very grateful to these phases. Let me tell you a quick story. There was a farmer who used to curse God that because of you my crops are not growing well. You are irresponsible. Sometimes there is extreme rain, sometimes there is no rain, sometimes it is like flood or drought down here. It is happening because of you only. God said, oh, sorry. These are the keys. These are keys for sunshine, wind, rain and so on. Take these for next 1 year. All the best. And the farmer was happy. Wow. And he really worked hard for next 1 year. And he was very happy seeing healthy crops. But at the time of harvesting, he got to know that crops are not fully grown. They are weak. And he started crying and asked God that, I have given everything to the crops, what was needed. But what went wrong? Then God replied, you think that you have given everything what was needed, but you didn't give the most important thing, which was struggle, sangharsh. Everything came at ease to your crops. They should have struggled to grow strong. Aur ye sangharsh mere naseeb mein aaya. I am very grateful. I think struggle is nothing but the cuts given by the nature to a stone which makes it a precious diamond. Te mhanta na taun sulyakhun sonyala jhalali yete tya paddhatina. So yes, स्ट्रगल खूप इम्पॉर्टंट आहे आयुष्यात आणि तो यायलाच पाहिजे. यु नो सिन्स लास्ट 2 इयर्स आय एम थिंकिंग टू गेट इन टू द बॉलिवूड इंडस्ट्री अँड हिंदी फ्रिटर्निटी, बट ॲज यू क्लिअरली सी दॅट नथिंग हॅज हॅपन्ड इन माय लाईफ. देन आय थॉट लाईक वॉट वेंट रॉंग, लाईक ऑफकोर्स आय एम थ्रोईंग ऑल माय पॉझिटिव्ह एनर्जी इन द युनिवर्स, ऑफकोर्स आय एम वर्किंग हार्ड टू अचीव इट, देन वाय इट्स नॉट हॅपनिंग. Then I read a quote again. I read, if you truly want something and you go after it without limiting yourself and without disbelief, then only universe will make it happen. And that's where I was going wrong. I was heading towards it with disbelief, limiting myself,
I was thinking like, oh, I'm not tall, I'm not fair, I'm not skinny and stuff, blah, 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 blah. But I think now I have the mantra and I won't repeat this again. And you should not repeat this again. Okay. I have another mantra which I like the most. That what you are asking to the universe, be assured you are capable of receiving it. You are ready for it. पता चला झोली लेके खड़े हो यूनिवर्स से मांग रहे हो और आपकी झोली तो फटी हुई है या फिर नेट की झोली लेके खड़े हो सो बी अश्योर कि जो भी मांग रहे हो उसके लिए आप कैपेबल हो खुद को कैपेबल बनाओ मांगने की जरूरत ही नहीं है अपने आप मिल जाएगा है ना और एक कहावत है एक्चुअली हमारे यहाँ कि बुरा मत देखो बुरा मत सुनो बुरा मत कहो जो मैं बोल रही हूँ पॉजिटिव एनर्जी के बारे में पॉजिटिव सोचो मिलेगा जो चाहो वो मिलेगा वो जो डायलॉग है ना किसी दिल से किसी चीज़ को अगर दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है एंड ऑल लेकिन ये पॉजिटिव मांगो तो पॉजिटिव मिलता है तो निगेटिव मांगने के बाद निगेटिव ही मिलेगा तो बुरा मत देखो बुरा मत सुनो बुरा मत कहो अगर आप किसी के बारे में बुरा कह रहे हो तो बुरा कहते वक्त ही आप उसके जैसा बनने लगते हो वो चीज़ें आपके जहन में बैठ जाती है इजंट इट डेंजरस तो बुरा मत कहो आई कॉन्स्टेंटली कीप एन आय ऑन व्हाट आई एम थिंकिंग कि मी काही चुकीचं नाही ना विचार करते मी ट्रॅकवर आहे ना मी पॉझिटिव्ह विचार करते ना आणि मला जेव्हा कळतं की सिच्युएशन खूप निगेटिव्ह आहे किंवा हा माणूस खूप निगेटिव्ह आहे तर मी पळून जाते तिकडून सो ह्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ओके सो येस आतापर्यंत मी खूप सांगते की पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार करा बट टू थिंक पॉझिटिव्ह इन द एरा ऑफ कलियुग इज व्हेरी डिफिकल्ट अँड इट इज गेटिंग डिफिकल्ट डे बाय डे इन आर एन्शंट स्क्रिप्चर्स दे हॅव रिटन दे हॅव मेन्शन दे हॅव डिस्क्राईब्ड कलियुग बाय गिवन अन एक्झाम्पल विच इज इफ यू पुट अ ग्लास इफ यू पुट अ ड्रॉप ऑफ मिल्क इन द ग्लास फुल ऑफ पॉइझन इफ यू पुट a drop of milk in a glass full of poison nothing changes but if you put a drop of poison in a glass full of milk the milk gets poisonous highly poisonous so here consider a drop of poison as negativity in the kaliyug it is that powerful yes it is at peak so be optimistic being positive is really very difficult but what I do to keep me motivated I do yoga meditation and pranayam these three things are the most important things for me right now let me tell you the four stages of consciousness there is jagrutavastha like we are wide awake I'm talking to you you are listening wide awake second phase is nidravastha when we are sleeping when we are actually giving rest to our body mind and soul third is svapnavastha in which we are neither resting nor awake which is a bad avastha by the way and the fourth one is turiya avastha in which we are awake and still we are giving rest to the body mind and soul in that phase we become thoughtless do you know otherwise when we are awake in 1 minute we think about thousands of things in 1 minute by the way in that turiya avastha we become thoughtless that avastha calms my mind clears my mind nowadays I get intuitions actually like I should accept this project I should avoid this person okay what I want from my life what I want from this situation so I want you all to do this yoga meditation and pranayam we have to do one more thing which I do is sleep on time like according to ayurveda we should sleep between 10 p.m. to 6 a.m. during midnight around 1:30 our body produces some enzymes which are very useful for our mental health the enzymes balances our hormones so I think you should sleep on time eat on time and follow ayurveda I owe this all information knowledge to my reading habit reading to spiritual stuff and classical dance yeah classical dance recently I attended a workshop wherein I learned that when you are feeling low energy wise low
you just tap your feet like this, just like this, for 5 minutes. And you know what? In our Bharatnatyam, we start dancing by tapping feet like this. Tai hiya, tai, tai hiya, tai tattadu, tai hiya, tai. Isn't it cool? So I'm not asking you to learn classical dance or singing, but I'm asking you to be in the shelter of our own tradition and culture. Our tradition is incredible, trust me. We have Chamber of Secrets with us in our tradition and culture. So I am very fortunate and very grateful because of classical dance. I am aligned with these things, and I want all of you to be aligned with our tradition. So to sum up, think positive. What you can think, you can achieve, believe me. But you have to go after it without limiting yourself, without disbelief. And of course, hard work will be there and struggle will be there. But be optimistic, and for that, do yoga, meditation and pranayam. I do Ashtanga yoga, I do Surya Namaskar, and I do meditate for 20 minutes every day. So do that. Be in the shelter of our tradition and culture. Thank you so much. I love you.